जसं बँकेत आपलं एक सेविंग अकाऊंट राहतं आणि आपल्याला खर्चाला जी पण काही रक्कम पाहिजे तर ते आपण सेविंग अकाउंटमधून काढतो आणि खर्च करत असतो त्याच पद्धतीने केंद्र सरकारकडे एक खातं राहतं ज्याला कॉन्सोलिडेटेड फंड म्हणतात संचित निधी म्हणतात मग राज्यांना आणि केंद्रांना जेव्हा त्यांच्या विकास कार्य करण्यासाठी पैसे लागतात तेव्हा ते त्याच्यातनं पैसे काढत असतात पण कोणी किती पैसे काढले पाहिजे कशा प्रपोशनमध्ये काढले पाहिजे तर हे ठरवण्याचं काम करत असतं फायनान्स कमिशन मग आपल्या आर टी ओच्या प्री कॉन्स्टिट्युशनल बॉडीज हे एक मुळातच एक कन्सेप्ट आहे फक्त तुम्हाला शॉर्टमध्ये आयडिया देतो की ज्या संविधानाने तयार केलेल्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना म्हटलं जातं कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आणि ज्या संविधानामधून तयार झालेल्या नाही संविधानाच्या प्रोविजनुसार तयार झालेल्या नाही सो दिस आर कॉल्ड ॲज अ नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आणखी एक ट्रिक सांगतो तुम्हाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी अप्लाय होतं असं नाही पण समजा ज्या ऑर्गनायझेशन म्हणजे ज्या कमिशन ज्या समिती ज्या बॉडीविषयी एखादा आर्टिकल आहे जसं फायनान्स कमिशनची डील करण्यासाठी दोनशे ऐंशी आर्टिकल आहे त्याच्यानंतर अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाची याच्यासाठी शहात्तर आहे म्हणजे ज्याच्यासाठी कलम दिलेलं आहे ज्या ऑर्गनायझेशन ज्या बॉडीसाठी त्याला कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणायचं आणि ज्याच्यासाठी कुठलंच कलम दिलेलं नाही ते फक्त एका कायद्याने तयार झालेलं आहे त्याला म्हणायचं आपण नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज हा एक सिंपल डिफरन्स आहे नंतर आपण घेणारच आहोत तो तर फायनान्स कमिशन इज अ कॉन्स्टिट्युशनल बॉडीज हे तुम्हाला पहिलं नोट डाऊन करून ठेवायचं आहे की फायनान्स कमिशन ही एक संवैधानिक संस्था आहे मग याचं काम काय आहे पर्पज काय अलोकेशन ऑफ रिसोर्सेस रेवेन्यू रिसोर्सेस बिटवीन युनियन अँड स्टेट गव्हर्नमेंट हे काय करतो की जे पैसे असतात आता राज्यांना पण रस्ते बांधण्यासाठी पैसे लागतात केंद्राला पण वेगवेगळ्या गोष्टींसाठी पैसे लागतात तरी पैशांची वाटणी करून देण्यासाठी म्हणजे दोन भावांमध्ये पैशांची वाटणी करून द्यायची असेल तर आई पुढाकार घेते आई सांगते की तुला एवढे घे तू मोठा आहे तू साठ रुपये घे तू लहान आहे तुझा खर्च कमी आहे तू चाळीस रुपये घे म्हणजे आई जे काम करते तेच आपल्याकडे फायनान्स कमिशन करत असतं की केंद्राला सांगतो की तुम्ही चाळीस घ्या आणि राज्यांना साठ देऊन टाका तर दोनशे ऐंशी कलम अंतर्गत जे आहे तर या आयोगाची स्थापना करण्यात येते प्रेसिडेंटच्या मान्यतेवरून म्हणजे राष्ट्रपतींच्या मर्जीनुसारच हा आयोग तयार करण्यात येतो भारताचे राष्ट्रपती याची स्थापना करतात कोणत्या कलम अंतर्गत तर कलम दोनशे ऐंशी हे काय करतं सेंटर आणि स्टेटमध्ये जे आर्थिक संबंध राहतात आता एक चॅप्टर येतं पॉलिटीमध्ये सेंटर अँड स्टेट रिलेशन त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग संबंध असतात की राजनैतिक संबंध त्याच्यानंतर लिगल रिलेशन्स फायनान्शियल रिलेशन्स तर फायनान्स कमिशन इट बेसिकली डील्स विथ दी फायनान्शियल रिलेशनशिप बिटवीन दी सेंटर अँड द स्टेट हे कधीपासून तयार झालं तर हे एकोणावीसशे एक्कावन्नपासून तयार झालं त्याच वर्षी एक कायदा आला द फायनान्स कमिशन मिसलिनियस प्रोव्हिजन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन आणि त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला होता आता विच आर्टिकल्स डील्स विथ दी फायनान्स कमिशन ऑफ इंडिया तर याच्यासाठी दोन कलम आहेत एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला तर लक्षात ठेवा दोन कलम आहेत एक आहे दोनशे ऐंशी आर्टिकल टू एटी अँड आर्टिकल टू एटी वन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन दोन कलम आहेत त्यांच्याविषयी माहिती ठेवायची आता कलम दोनशे ऐंशी काय सांगतं आता कलम दोनशे ऐंशी काय काय सांगतं ते आपण आता नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहणार आहोत आता याच्यामध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत ते आपण पाहूया आणि व्यवस्थितपणे याच्या पुढचं लेक्चर पहा तुम्हाला ज्या कन्सेप्ट आहेत ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या क्लिअर होणार आहे पहिलं हू कॉन्स्टिट्यूट फायनान्स कमिशन ऑफ इंडिया या वित्त आयोगाची स्थापना कोण करतं जर याचं एका ओळीत आन्सर द्यायचं असेल तर आन्सर येईल प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारताचे राष्ट्रपती दर पाच वर्षांनी या आयोगाची स्थापना करतात किंवा त्याच्या आधीसुद्धा करू शकतात किंवा जेव्हा गरज लागेल म्हणजे वेनेवर नेसेसरी तेव्हा करू शकतात म्हणजे बघा कसं म्हटलेलं आहे एकतर दर पाच वर्षांनी म्हणजे आत्ता जर स्थापन केलं पंच वीसला पंचवीसपर्यंत ते कार्यकार केले पंचवीस नंतर दुसरं स्थापन करायचं म्हणजे दर पाच वर्षांनी किंवा त्याच्या आधीच केलं म्हणजे दोन हजार चोवीसला जरी करून दिलं तरी चालणार आहे त्याच्यात काही एवढं विशेष नाही म्हणजे बिफोर दी एक्सपायरी ऑफ फाईव्ह इयर त्याच्या आधीसुद्धा प्रेसिडंट हे फायनान्स कमिशन तयार करू शकतात स्थापन करू शकतात राज्यघटनेमध्ये असं म्हटलेलं होतं की जेव्हा आपली राज्यघटना लागू होईल म्हणजे कमिसमेंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जेव्हा भारताची राज्यघटना लागू होईल त्याच्या दोन वर्षाच्या आत भारताला वित्त आयोग असणं गरजेचं आहे म्हणजे एक्झाममध्ये जर वेगवेगळी विधानं आली आणि तुम्हाला योग्य विधान निवडायला लावली त्याच्यामध्ये सांगतील की संविधान लागू झाल्यानंतर पाच वर्षांच्या आत फायनान्स कमिशन स्थापन होणे गरजेचं होतं तरी चुकीचं असेल तर दोन वर्षा आधी लगेच पाहिजे होतं म्हणजे आपलं संविधान लागू झालं कधी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास मध्ये तर एकोणावीसशे पन्नास एक्कावन्न बावन्न म्हणजे या दोन वर्षांच्या कालावधीत फायनान्स कमिशन स्थापन होणं गरजेचंच होतं म्हणून आपण एकोणावीसशे एक्कावन्न मध्ये लगेच स्थापन करून घेतला आणि त्याच्यामध्येच प्रोव्हिजन आहे की तो जेव्हा स्थापन होईल त्याच्यापासून पुढच्या पाच वर्षानंतरच्या मध्ये प्रत्येक मध्ये तो स्थापन करत जायचा म्हणजे एकावन्नमध्ये झाला तो पुढचा किती होईल छप्पन्नमध्ये पुढचा किती होईल एकसष्टमध्ये सहासष्टमध्ये एकाहत्तरमध्ये म्हणजे अशा वेगवेगळ्या वेळी तो स्थापन करण्यात येईल किंवा त्याच्या आधी पण करण्यात येऊ शकतो पुढचं याची रचना काय आहे मग सर्वात आधी आपल्याला फायनान्स कमिशनचे जे चेअरमन असतात त्यांचं क्रायटेरिया पाहिजे की समजा एखाद्या व्यक्तीला भारताच्या फायनान्स कमिशनचा अध्यक्ष बनायचं असेल चेअरमन बनायचं असेल तर त्याच्यासाठी कोणकोणत्या अटी आहेत पहिलं की त्याला पब्लिक अफेअर्स एक्सपिरियन्समधला म्हणजे पब्लिक अफेअर्समधला एक्सपिरियन्स असला पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या एक कंपनीने बोलवलं उद्या बॉश कंपनीने बोलवलं सांगितलं की तुम्ही आजपासून आमच्या प्लांटचे एच आर आहात पण तुम्हाला कुठल्या तरी साध्या छोट्या का कंपनी ना स्केल स्मॉल स्केल का ना त्याचा चा तर एक्सपिरियन्स पाहिजे ना इथं तर फायनान्स कमिशन आहे म्हणून काय सांगितलंय की पब्लिक अफेअर्स म्हणजे सार्वजनिक व्यवहार सांभाळणारी व्यक्ती पाहिजे आहे याची रचना कशी असेल फायनान्स कमिशनची की एक सेक्रेटरी असतील आणि चार मेंबर असतील म्हणजे याच्यात एक चेअरमन आहे एक चेअरमन आहे प्लस त्याला मदतीसाठी चार सदस्य आहेत म्हणजे टोटल कंपोजिशन किती झालं पाच मेंबरचं झालं वन इज चेअरमॅन अँड ऑदर इज फोर मेंबर चा जाला। One is and other is four आता पार्लमेंट याविषयी कानून कायदा करू शकते कि कमिशन चे का का की फायनान्स कमिशनचे जे पण मेंबर असतील त्यांचा क्रायटेरिया काय असला पाहिजे त्यांची सिलेक्शन मेथड काय असले पाहिजे उद्या जर पार्लमेंटने सांगितलं की यांना सी बी टी द्यावी लागेल म्हणजे कंप्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागेल पहिले ऑनलाईन टेस्ट होईल ॲप टेस्ट होईल इंटरव्ह्यू होतील जी डी होईल मग यांचं सिलेक्शन होईल ते सुद्धा प्रोसिजर फॉलो केले जाणार आहे का की पार्लमेंट डिटरमाइन्स पार्लमेंट डिटरमाइन्स करेल की कुठलं क्वालिफिकेशन आणि कुठली सिलेक्शन मेथड लागणार आहे तर बाकीचे जे उरलेले जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी काय क्रायटेरिया आहे बघा चेअरमनसाठी काय क्रायटेरिया आहे की त्याला पब्लिक अफेअर्समधला एक्सपिरियन्स पाहिजे आहे मग पब्लिक अफेअर्समधला एक्सपिरियन्स कोणाला असतो ससा करून आय ऑफिसरला असतो एखाद्या मोठ्या कंपनीचा हेड वगैरे असेल त्याला वगैरेचा असतो तर त्याला पब्लिक अफेअरचा अनुभव असतो आता पुढचे जे चार सदस्य असतील यांच्यासाठी चार क्रायटेरिया सांगितलेले आहेत आणि ह्या एक एक फील्डमधला एक एक व्यक्ती आणायचा पहिलं काय म्हटलेलं आहे की हायकोर्टचा जज म्हणून जे पण काही पात्रता लागतात आता जेव्हा आपण हायकोर्ट्स पाहू त्यामध्ये बघावं लागेल की हायकोर्टच्या जजेससाठी काय पात्रता लागतात तर एखाद्या व्यक्तीला हायकोर्टच्या जज म्हणून ज्या पण काही क्रायटेरिया तो फुलफिल करत असेल त्याचीसुद्धा निवड इथं होऊ शकते म्हणजे डॉक्टर बनण्यासाठी जसं एम बी बी एस करावं लागतं त्याच पद्धतीने इथं जर तुम्हाला अपॉइंट व्हायचं असेल तर हायकोर्टच्या जज म्हणून ज्या पण काही क्वालिफिकेशन लागतात त्या तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे पुढचं फायनान्स आणि अकाउंटचं नॉलेज असणं आवश्यक आहे गव्हर्मेंटच्या द स्पेशल नॉलेज ऑफ द फायनान्स अँड अकाउंट्स ऑफ गव्हर्नमेंट मग हे कोण करतं यू पी एस सीमध्ये एक सर्व्हिस राहते इंडियन ऑडिट सर्विस इंडियन ऑडिट सर्व्हिसमधून जे काही रिटायर ऑफिसर असतात तर त्यांना याच्यात घेतलं जातं हॅव अ वाईड एक्सपिरियन्स इन फायनान्शियल मॅटर्स अँड इन ॲडमिनिस्ट्रेशन तुम्ही एखाद्या कंपनीचे फायनान्शियल ॲडवायझर असाल किंवा तुम्ही एखाद्या कंपनीत फायनान्स आहेत वीस बावीस वर्षापासनं तुम्हाला कन्सिडर केलं जाईल अँड हॅव अ स्पेशल नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे तुम्ही फार वीस तीस वर्ष झाले इकॉनॉमिक्स शिकवतायत प्रोफेसरशिप आहेत किंवा तुम्हाला त्याच्यातला अनुभव आहे तर हे सर्व चार क्वालिफिकेशन हे चारही क्वालिफिकेशन एक्झामसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे हे डायरेक्ट पाठ करून टाकायचे पहिलं काय की हायकोर्टचं जज म्हणून जे काही क्वालिफिकेशन लागतं ते पाहिजे दुसरं स्पेशल नॉलेज ऑफ फायनान्स अँड अकाउंट्स देन एक्सपिरियन्स इन फायनान्शियल मॅटर्स अँड स्पेशल नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स देन फंक्शन्स काय त्यांचे म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो सुरुवातीला उदाहरण दिलं की आई दोन मुलांमध्ये वाटणी करते पैशांची तर ही एक प्रकारे वाटणी करण्याचं काम करतं सो फायनान्स कमिशन इज बेसिकली डील्स विथ दीथ नेट टॅक प्रोसेस जे गव्हर्नमेंटकडे जो पैसा असतो सरकारच्या निधीकडे जो पैसा असतो तो सेंटर आणि स्टेटमध्ये डिवाईड करण्याचं काम कोण करतं हे फायनान्स कमिशन करतं बघा आत्तापर्यंत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे समजलं नसेल की सर काय सांगतायत काय नाही तर ठीक आहे मी तुम्हाला आता एक उदाहरण देतो त्या उदाहरणानंतर तुमची आजची कन्सेप्ट डायरेक्ट क्लिअर होऊन जाणार आहे आपण उदाहरणाकडे येऊया बघा डिवाईड बिटवीन द सेंटर अँड स्टेट इथं काय म्हटलेलं आहे की अलोकेशन ऑफ म्हणजे डिवाईड कुठल्यामध्ये डिवाईड होतं सेंटर आणि स्टेटमध्ये समजा गव्हर्नमेंटकडे शंभर रुपये आहेत म्हणजे गव्हर्मेंटच्या निधीमध्ये याच्यामधील सेंटर आणि स्टेटमध्ये डिवाईड होतील पैसे याला म्हणतात व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन व्हर्टिकल म्हणजे कसं वेगवेगळ्या याच्यामध्ये खालून वर किंवा वरून खाली वरून खाली पैसे येतात मग काही केंद्राकडे जातात आणि काही राज्यांकडे जातात केंद्र असं दरवेळी म्हणतं की आम्हाला जास्त खर्च आहे आम्हाला सगळे पैसे द्या राज्य सरकार म्हणतात थोडा आम्हाला पण द्या थोडासा दोन तीन रुपये का ना मग यावेळी जर समजा शंभर रुपये असतील आणि जर फायनान्स कमिशनने फॉर्म्युला बनवला की सिक्स्टी फोर्टीचा फॉर्म्युला आहे सिक्स्टी पर्सेंट जे पण अमाऊंट असेल ते केंद्र सरकारला जाईल फोर्टी पर्सेंट स्टेट्समध्ये डिवाईड होईल मी इथं अनेक वचनी शब्द वापरते स्टेट्स म्हणजे सर्व स्टेट्स तर साठ रुपये आले केंद्र सरकारकडे चाळीस गेले राज्य सरकार यांच्याकडे पुढं काय होतं द सेम अलोगेशन बिटवीन द स्टेट्स म्हणजे हे चाळीस रुपये नंतर राज्या राज्यांमध्ये विभागले जातात याला म्हणतात हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय केंद्र आणि राज्यात पैशांची वाटणी त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल म्हणजे काय की राज्या राज्यांमध्ये पैशांची वाटणी जसं समजा चाळीस रुपये राज्यांच्या वाटायला आलेलं आहे यू पीला सर्वात जास्त मिळतील का मी याच्यासाठी फायनान्स कमिशन एक फॉर्म्युला तयार करतो पहिलं लोकसंख्या एरिया त्याच्यानंतर मागासलेपणा आठ रुपये मिळतील नॉर्थ ईस्टचे सर्व स्टेटला एक एक रुपये मिळेल पश्चिम बंगालला दोन रुपये वगैरे मिळतील महाराष्ट्राला दोन रुपये मिळतील महाराष्ट्र प्रॉस्परस आहे महाराष्ट्राला कमी पैसे येतात यावेळी प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये चढाओढ राहते की आम्हाला सर्वात जास्त पैसे भेटले पाहिजेत मग हा फॉर्म्युला तयार करण्याचं काम फायनान्स कमिशन करतं की कोणाला किती पैसे जातील कोणाच्या वाट्याला म्हणजे बेसिकली काम काय फायनान्स कमिशनचं की टॅक्सचं वाटप करायचं पुढचं आहे ग्रांट्स इन एड म्हणजे केंद्र सरकार काय करते वेगवेगळ्या गोष्टींसाठी म्हणजे एखाद्या राज्याने जर चांगला परफॉर्मन्स केला तर त्याला त्याच्यासाठी पैसे द्यावे लागतात ग्रांट्स द्यावे लागते त्याच्यानंतर पुढं काय होतं हे पैसे जेव्हा राज्यांकडे येतात तर राज्यांकडून आणखी खाली कुठं जातात नगरपंचायत महानगरपालिका ग्रामपंचायत यांच्याकडे पैसे जातात मग ते सुद्धा काम नंतर फायनान्स कमिशनचं असतं स्टेट फायनान्स कमिशन म्हणजे राज्याचं फायनान्स कमिशन पण एक असतं मग राज्यांच्या फायनान्स कमिशनच्या रिकमेंडेशन घेऊन केंद्र सरकारकडनं आलेले पैसेसुद्धा पंचायतकडे पाठवले जातात समजा स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट असेल त्याच्याकडनं केंद्र सरकार पैसे हो देतं तर ते कसे पैसे दिले पाहिजे तर हे फायनान्स कमिशन ठरवतं त्याच्यानंतर फायनान्स कमिशनचं कमिशन आणखी एक कार्य असू शकतं की कुठलंही एखादं इकॉनॉमिक रिलेटेड मॅटर असेल आणि गव्हर्नमेंटने सांगितलं की ह्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट घ्यायचा आहे हे तुम्हाला करायचं आहे तर त्यावेळी फायनान्स कमिशनला ते, कमिशन ते पण काम करावं लागतं उद्या गव्हर्मेंटने सांगितलं की जे डी पी काल खाली पडते तुम्ही आता थोडं जे डी पीकडे पण लक्ष द्या त्यावेळी फायनान्स कमिशन ते पण काम करू शकतं तर हे सर्व गोष्टी कशामध्ये होत्या आर्टिकल टू एटी आर्टिकल टू एटी डिफाईन्स फंक्शन्स देन क्वालिफिकेशन ऑफ मेंबर देन कंपोजिशन अँड अपॉइंटमेंट ऑफ दी मेंबर्स हे सर्व डील करतं पुढे आहे आर्टिकल टू एटी वन सो आर्टिकल टू एटी वन इज बेसिकली रिलेटेड टू दी रिकमेंडेशन्स ऑफ द फायनान्स कमिशन फायनान्स कमिशन जे पण काही रिपोर्ट तयार करतो आता बघा एक मोठा जसा आपला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो तसाच फायनान्स कमिशनला एक रिपोर्ट तयार करावा लागतो आणि तो गव्हर्नमेंटला द्यावा लागतो आणि या रिपोर्टवरनंतर संसदेत चर्चा होते तर हा जो आहे, रिपोर्ट आहे हा नंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडावा लागतो बघा काही रिपोर्ट ज्या असतात त्या संसदेच्या सभागृहात मांडण्याची गरज नाही जसं एखादा सिक्युरिटीशी रिलेटेड मॅटर असेल तर तो रिपोर्ट संसदेच्या पुढं आणला जात नाही पण हा फायनान्शियल रिलेटेड आहे म्हणून हा संसदेच्या पुढं मांडावाच लागतो हा कशाशी संबंधित आहे आर्टिकल टू एटी वन आर्टिकल टू एटी वन इज रिलेटेड टू द रिकमेंडेशन्स ऑफ फायनान्स कमिशन्स पहिलं काय होतं टू एटीमध्ये सर्वच गोष्ट होत्या अपॉइंटमेंट फंक्शन्स कंपोजिशन्स एक क्रिटिसिजम याचं असं होतं की फायनान्स कमिशनचं ॲडवायझरी रोल आहे जे पण काही रिकमेंडेशन देतं सो so इट्स नॉट अ बायंडिंग अपॉन दी गव्हर्नमेंट फॉर एक्झाम्पल असं सांगितलं सिक्स्टी फोर्टीचा फॉर्म्युला की सिक्स्टी रुपये केंद्राने ठेवायचे चाळीस रुपये राज्याने ठेवायचे असं काही केंद्र सरकारवर बंधनकारक नाही आहे याच्यामध्ये केंद्र सरकार वरचात असतो मग केंद्र सरकार सांगतं तुमचं काम संपलं आहे आता पुढचं काम आम्ही पाहतो मग केंद्र सरकार म्हणाले सिक्स्टी फोर्टी नाही सेवन ते थर्टीचा फॉर्म्युला असेल सत्तर टक्के पैसे आम्ही ठेवू आणि तीस टक्क्यांमध्ये तुम्हाला काय वाटणी का करायची ती करायची म्हणजे ॲडवायझरी रोल आहे म्हणजे असं काही हे नाही की ऐकावंच लागेल किंवा बंधनकारक आहे असं काही नाही बंधनकारक म्हटलेलं नाही तर समजा की उद्या महाराष्ट्राला कमी पैसे आले वाट्याला आणि उद्धव सरकारने विरोध केला की सांगितलं तुम्ही आम्हाला कमी पैसे आहेत मागच्या वेळी जास्त आले होते आणि ते गेले कोर्टात तर याच्याविषयी कोर्टात जाऊ शकत नाही कारण की ही जी ॲडवाईज येते फायनान्स कमिशनची बाइंडिंग नसते केंद्र सरकारच सर्व ठरवत असते तर हे होते आजच्या लेक्चरमध्ये फायनान्स कमिशनविषयी माहिती जाता जाता ही सर्व लिस्ट आहे फायनान्स कमिशनची मग काही कर पाठ करायची का नाही एवढे सोळा सतरा नाव इथे ते पाठ करायची का नाही पहिलं नाव लक्षात ठेवायचं के सी नोगी एकोणावीसशे एक्कावन्नमध्ये नियुक्त झालेले त्याच्यानंतर लाचचे एन के सिंग दोन हजार सतरामध्ये फिफ्टीन्थ फायनान्स कमिशनचे चेअरमन चे असं विचारू शकतात की फिफ्टीन्थ फायनान्स कमिशनचे चेअरमन कोण आहेत एन के सिंग एम पी एस सीमध्ये पण प्रश्न विचारला होता की फायनान्स कमिशनचे चेअरमन कोण आहेत तर एन के सिंग आणि पहिले कोणते होते तेवढं मात्र लक्षात ठेवायचं सो धिस इज ऑल अबाउट फायनान्स कमिशन आय होप तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये फायनान्स कमिशनविषयी सर्व माहिती कळाली असेल जी पण काही आपल्या आर टी ओच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे त्या सर्व माहिती आपण इथं कवर केलेल्या आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये अशाच पॉलिटीच्या एका टॉपिकविषयी आपण माहिती घेऊया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद